सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतल्या घोटाळा प्रकरणी शेतकरी संघटना आक्रमक झाली. रघुनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांनी बँकेच्या समोर निदर्शनं करत बँक घोटाळ्याचा निषेध नोंदवला. निदर्शनाची माहिती मिळताच बँक अधिकारी आणि कर्मचारी गायब झाले. येत्या 2 दिवसात घोटाळ्याची चौकशी करून कडक कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा शेतकरी संघटनेनं दिला. जे काही कर्मचारी आहेत ते काही एमपीएससीत आलेले नाहीत किंवा कुठून स्पर्धा परीक्षेत आलेले नाही आहेत. इथल्या डायरेक्टरने आपल्या आपल्या मर्जीतले लोक घातलेले आहेत आणि त्यापैकी काही लोकांनी ह्या चोऱ्या केलेल्या आहेत, तर त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई व्हायला पाहिजे. जे पाठीशी घालतायत त्यांच्यावरही कारवाई व्हायला पाहिजे.